गर्मीचा सीजन सुरू झालेला आहे आणि किंग ऑफ फ्रूट म्हणजेच आंबा हा देखील मार्केटमध्ये आलेला आहे. कैऱ्या देखील मार्केटमध्ये आलेल्या आहेत आणि आजची आपली रेसिपी आहे कैरीचं पन्न. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. कैरीचं पन्न बनवण्यासाठी मी इथे कैरी घेतलेली आहे, तोतापुरी कैरी घेतलेली आहे. शक्यतो आपल्याला हीच कैरी घ्यायची आहे, कारण ही कैरी एवढी आंबट नसते, त्याच्यामुळे आपलं पन्ह खूप सुंदर होतं. आता ही कैरी मी धुवून घेतेय स्वच्छ. आता मी कैरी ही कुकरला शिजून घेतेय. 4 ते 5 मी शिट्या घेतेय कुकरला. आता आपण कुकर उघडून बघूया आपली कैरी शिजली आहे की नाही ते. कैरी आपली मस्त अशी लुसलुशीत शिजलेली आहे. आता आपण त्याची सालं काढून घेऊया. आणि आपल्याला याच्या आतला जो गर आहे तो काढायचा आहे. आता आपण गर काढून घेऊया. एक मोठी वाटीभर असा गर निघालेला आहे कैरीचा. आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हा कैरीचा मी पल्प घेतीये, मिक्सरला वाटून घ्यायचंय. त्यानंतर आपल्याला गूळ घालायचा आहे. एक छोटी वाटीभर मी गूळ घेतलेला आहे. त्यानंतर मी काळं मीठ घालतीये 1 चमचा. काळं मीठ म्हणजेच मी ब्लॅक सॉल्ट घेतलेलं आहे इथे. आता आपल्याला हे मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचंय. आता आपण पल्प हा काढून घेऊया बाउलमध्ये. मी मिक्सरला वाटताना थोडं पाणी घातलेलं. मस्त आपल्याला याची प्युरी करून घ्यायची आहे बारीक अशी. आता आपण पन्ह बनवून घेऊया. त्यासाठी आपण जो पल्प काढलेला तो घालून घेऊया बाउलमध्ये. हा पल्प तुम्ही असा पण नुसता स्टोअर करू शकता फ्रीजमध्ये, आणि जेव्हा आपल्याला पन्ह करायचं असेल, पन्ह जेव्हा पियायची इच्छा होत असेल, तेव्हा आपल्याला जेवढं पन्ह बनवायचं आहे त्यातला एखाद दुसरा चमचा आपण पेस्ट काढून घ्यायची आणि त्याच्यामध्ये पाणी घालून आपण ते बनवू शकतो. आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊया. जेवढं आपल्याला बनवायचं आहे तेवढं आपण पाणी घालून पातळ बनवू शकतो. छान आता आपण एकत्र मिक्स करून घेऊया. जोपर्यंत आपलं छान मिक्स होत नाही तोपर्यंत आपल्याला सारखं ढवळत राहायचंय. आता यामध्ये मी 1/2 चमचा वेलची पावडर घालतीये. छान मिक्स करून घेऊया. तर अशा प्रकारे आपलं रेडी आहे कैरीचं पन्न. आता आपण ग्लासमध्ये सर्व्ह करून घेऊया कैरीचं पन्न. त्यासाठी मी आधी ग्लासमध्ये आईस क्यूब घालतीये. त्यानंतर आपण कैरीचं पन्न घालून घेऊया. नमुकी रसोई चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. मस्त असं आपलं रेडी आहे कैरीचं पन्न. कसं झालं नक्की कळवा कमेंट करून.